दोन दिवस तुम्ही उदयपूरला परिषदेला होता, काय काय मुद्द्यांवरती विचारमंथन झालेलं आहे या बैठकीमध्ये? कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनची 9वी सभा ही उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आली आणि या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या इंडिया रिजन म्हणजे भारत क्षेत्रातील सर्व जे पीठासीन अधिकारी आहेत त्यांची ही बैठक होती आणि त्या बैठकीच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये मी असल्यामुळे त्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या बैठकीत मी प्रत्येक विधिमंडळात एक वेगळी राज्यशिष्टाचाराची शाखा निर्माण करण्यात यावी आणि प्रत्येक विधिमंडळाला शासनाकडनं निधीची तरतूद CPA कामाकरिता उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी मी केली आणि या संदर्भात अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्लाजी यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि पुढची कारवाई करण्यासंदर्भात आश्वासित केलं आहे. सर, विधिमंडळातील कामकाजामध्ये सुसूत्रता व्हावी अशी एक मागणी पुढे आली, त्याच्यावरती काय एकंदरीत झालेलं आहे? ह्या बैठकीत विधिमंडळातील कामकाज कसं सुरळीत चालावं, बेस्ट पार्लिमेंटरी प्रॅक्टिसेस कोणत्या आहेत नेमकी आणि त्याचप्रमाणे एकूण पार्लिमेंटरी डेमोक्रेसी ही लोकशाही संस्थेतून कशी काय आपल्याला प्रमोट करता येईल या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. देशातल्या 31 राज्यांमधल्या पीठासीन अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. प्रत्येकाने आपले अनुभव काय आहेत आणि आपले सजेशन्स काय आहेत, आपल्या एकूण संसदीय लोकशाही अजून बळकट करण्यासाठी विधानसभा विधान परिषदेसारख्या इन्स्टिट्यूशन्समधनं ह्या संसदीय लोकशाहीला कसं मजबूत करता येईल या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. उचित कारवाई चालू आहे, आपण सर्वांना माहीतच आहे. ज्यावेळेला विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशनवरती निर्णय घेत असतात त्यावेळेला ते क्वाझाय ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून काम करत असतात ह्याचा मला भान आहे आणि त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कायदेशीर आणि नियमानुसार कारवाई आपण करू. सर, चांद्रयान मोहीम आज एकंदरीत आपल्याला दिसत आहे की आज लँड होऊ शकतं आणि सर्व भारतामधून वेगवेगळ्या प्रकारे कुठेतरी पोहोचण्याचं काम केलं जाते, तुमची काय भावना आहे? सर्व भारतवासियांना अत्यंत अभिमान वाटेल असं हे चंद्रयान 3 मिशन भारताने हाती घेतलं आहे आणि आता काही क्षणात काही तासातच या संदर्भात अंतिम जी कारवाई आहे ती होणार आहे आणि सगळीच जण आतुरतेनी या यशाची किंवा सक्सेसची वाट पाहत आहेत. मी देशवासियांना या प्रसंगी शुभेच्छा देतो. आपले जेवढे वैज्ञानिक आहेत सायंटिस्ट आहेत त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ही मोहीम यशस्वीपणे पार पडून भारताला एक अजून एक विक्रम करण्याची संधी प्राप्त हो. आमदारांना कधी बोलवलं जाईल सर एकंदरीत शक्यता? सुनावणी चालू करण्यात येईल. सध्या इतर प्रक्रिया ज्या आहेत त्या होत आहेत, सर्व्हिसेस वगैरे ज्या करायच्या आहेत त्या सर्व होत आहेत. आपल्याला आश्वासित करतो की यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही आणि नियमांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल.